नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण काल रात्री जल संपदा विभाग याचा निकाल लावण्यात आलेला आहे, तर या निकालाबाबतचीच माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर जलसंपदा विभाग याचा जो निकाल आहे, काल रात्री 10 वाजता जाहीर करण्यात आलेला होता आणि मी 10:30 वाजता व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला होता की निकाल जाहीर झालेला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपला निकाल या ठिकाणी चेक करून घ्यायचा, कारण रात्रीपासूनच विद्यार्थी आपला निकाल पाहण्यासाठी सुरुवात करत होते. पण त्यांच्याकडून हा जो निकाल आहे हा डाउनलोड होत नव्हता, त्यांना पाहता येत नव्हता. ठीक आहे, तर आता पण वेबसाईटवर लोड असल्यामुळे ही वेबसाईट ओपन होत नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आपला निकाल साईडवर चेक करत आहे. पण साईडवर लोड असल्यामुळे हा निकाल तुम्हाला पाहता येत नाही. काल जो निकाल लावण्यात आलेला होता त्याबाबत थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर तुम्ही जर अमरावती परिमंडळमध्ये अर्ज भरला असेल तर त्यामध्ये काही पदाचे निकाल आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे, जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, नंतर असिस्टंट स्टोअर कीपर, नंतर दफ्तर कानपूर मेजर कॅनल इन्स्पेक्टर, या पदाचे निकाल सध्या आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. जरी तुम्हाला तिन्ही जर पीडीएफ पाहायची असेल, मी आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम त्याला जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला तिन्ही पदाचे निकाल मिळून जाईल. तर मित्रांनो, यामध्ये एकूण 6 विभागामधून हा निकाल लावण्यात आलेला आहे आणि या जवळपास 11 प्रकारच्या पदांचा समावेश होता. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे बघा. तर बघा मित्रांनो, असिस्टंट स्टोअर कीपर, नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि दफ्तर कारकुन इंटिरियर कॅनल इन्स्पेक्टर. तर या तीन पदाचा निकाल जो आहे आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध केला जाणार आहे अमरावती विभागाचा. ठीक आहे, तर मित्रांनो हा जो निकाल आहे कशा प्रकारचा लावण्यात आले बघा. आपण या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची पीडीएफ बघू. मित्रांनो, या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, तुमचं नाव, तुम्हाला मार्क्स आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता नॉर्मलायझेशनमध्ये बरेचसे विद्यार्थ्याचे मार्क्स वाढलेले आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्याचे मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहे. कोणाचे 15, कोणाचे 20, अशा प्रकारे मार्क्स या नॉर्मलायझेशनमध्ये वाढवण्यात आलेले आहे. कोणाचे 1 वाढला, कोणाचे 2 वाढले. ठीक आहे, पण संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा मेरिट लिस्टनुसार लावण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स मिळालेले आहे ते विद्यार्थीवर, ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळालेले ते विद्यार्थी सर्वात खाली, अशा प्रकारे हा निकाल लावण्यात आलेला आहे. तर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर तुम्ही आपला निकाल या ठिकाणी चेक करू शकता. तर एक्झाम न देता या विद्यार्थ्याला 5 मार्क्स मिळालेले आहे. ठीक आहे, हा विद्यार्थी ऑप्शन होता पण तरी याला 5 मार्क्स मिळालेले आहे. ठीक आहे मित्रांनो, तर संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता. तर कोणत्या विद्यार्थी मार्क्स कमी झालेले आहे नॉर्मलायझेशनमुळे आणि कोणत्याही विद्यार्थी मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहे. बरेचसे विद्यार्थी मार्क्स या ठिकाणी कमी पण होतात. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, सध्या वेबसाईट जे ही एरर दाखवत आहे, तुम्ही जर वेबसाईट अपलोड करत असाल, पाहत असाल, तर अशा प्रकारचा एरर तुम्हाला वेबसाईटवर सध्या दिसत आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी एका विद्यार्थ्याचे 172 वरून 173 मार्क्स झालेले आहे नॉर्मलायझेशनमध्ये. विद्यार्थ्याचे 158 डायरेक्ट 173 मार्क्स करण्यात आलेले आहे. म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो काय पण होऊ शकते. ठीक आहे, तर यामध्ये काही विद्यार्थ्याचं नुकसान पण होऊ शकते आणि काही विद्यार्थ्याचा फायदा पण या नॉर्मलायझेशनमध्ये होऊ शकते. तर मित्रांनो, जेव्हा सुरुवातीला निकाल लावण्यात आलेला होता तेव्हा थोड्याफार प्रमाणात वेबसाईट ओपन झालेली होती. यामध्ये तुम्हाला मंडळानुसार निकाल चेक करावं लागेल. समजा या ठिकाणी नाशिक मंडळ दिलेलं आहे तर नाशिक मंडळामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, भूवैज्ञानिक सहाय्यक घटक, आरेखक घटक, सहाय्यक आरेखक घटक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक घटक, अनुरेखक घटक, दफ्तर कारकून किंवा मोजणीदार किंवा कालवा निरीक्षक घटक, सहाय्यक भंडारपाल घटक. ठीक आहे, तर मित्रांनो एका विभागामध्ये एकूण 11 प्रकारच्या पदांचा समावेश होता. तर तुम्ही ज्या विभागामध्ये अर्ज भरला असेल त्यानुसार तुम्हाला हा निकाल पाहावा लागेल. तर संपूर्ण निकाल जो आहे हे तुम्हाला आज सायंकाळपर्यंत वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, सध्या साईडवर लोड असल्यामुळे साईट ओपन होत नाही, पण संपूर्ण निकाल तुम्हाला 6 वाजता पूर्णपणे अपलोड केला जाईल. तुम्ही 6 वाजेपर्यंत आपला निकाल चेक करू शकता. ठीक आहे, अमरावती विभागाच्या 3 पदाची पीडीएफ उपलब्ध झालेली आहे. ती पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम मध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.